ऐतिहासिक वास्तूच्या अभ्यासातून मिळणारी माहिती, वास्तुकलेची प्रगती, ऐतिहासिक साधनाच्या अभ्यासातून आपणास त्या काळातील वास्तुकलेची प्रगती समजते, कलेचा दर्जा, ऐतिहासिक साधनांच्या अभ्यासातून आपणास त्या काळातील कलेचा दर्जा समजतो, बांधकाम शैली, ऐतिहासिक साधनाच्या अभ्यासातून आपणास त्या काळातील बांधकामाची शैली समजते, लोकजीवन, ऐतिहासिक साधनाच्या अभ्यासातून आपणास त्या काळातील लोकांच्या लोकजीवनाची माहिती होते, इतिहासाचे पुनर्लेखन, इतिहासाचे लेखनाचे आधार, भौतिक साधने, लिखित साधने व मौखिक साधने यांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते, इतिहास संशोधन, इतिहासाचे संशोधन एकदा केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालू राहतेच, नवी साधने नवी माहिती, इतिहास संशोधनातून नवी साधने नवी माहिती समोर येते, त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते। उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आई वडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे दिसते। ऐतिहासिक साधनाचे मूल्यमापन, इतिहासाची सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते। विश्वसनीयता, इतिहासाच्या साधनाची विश्वसनीयता तपासावी लागते। असलपणा, सर्व साधने कोणती व बनावट साधने कोणती ते शोधावे लागते। अंतर्गत प्रमाणके, अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो। अभ्यास, लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही विचार करावा लागतो, त्यांचा अभ्यासही करावा लागतो। स्वदर्शनीय, इतिहासकारांनी स्वतः पाहिलेली म्हणजेच स्वदर्शनीय आहे यालाही महत्व असते। लेखन शैली, लेखनातील अतिशोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार या लेखन शैलीचाही विचार करावा लागतो। पडताळणी, इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते। वापर करताना तारतम्य, आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्याचा वापर करत असताना तारतम्य ठेवावे लागते। चिकित्सा, सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते। लेखकाचे पैलू, इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू फार महत्त्वाचे असतात।